नमस्कार, मी प्रार्थना बहरे आणि आज पहिल्यांदा कोणाला मी माझ्या मेकअप रूममध्ये बोलवलं आहे आणि ते जस्ट बिकॉज तू आहेस म्हणून. सो ही माझी मेकअप रूम आहे आणि मी जनरली आज कसा मेकअप करते ह्याचा व्हिडिओ हवा होता म्हणे. सो आय वॉज लाईक ओके, सो आज बघूया मी काय मेकअप करते आणि कसा मेकअप करते. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना पण जाणून घ्यायचं असेल. सो कधीतरी आपण आय मेकअप करतो आणि तो गणतो, माझा नेहमीच. सो त्यामुळे मी एक ठेवते. ही मी एव्हरी डे शेवटल्या 10 वर्षापासून यूज करते. मला खरं तर ब्राईट कलर्स खूप आवडतात पण नेहा कॅरेक्टरला मला अशाच वापरावे लागतात. उठल्यावर पहिली क्रीम म्हणतात ना ती कोणती आणि काय लागते? ओके, उठल्यावर पहिली क्रीम मी इथे नाही आणली आहे पण क्लिनिकची क्रीम आहे ती मी लावते आणि ती नाईट क्रीम आणि डे क्रीम. सो सकाळी पण फेस वॉश केल्यानंतर ती डे क्रीम फुल डे असते माझ्या चेहऱ्यावर, नंतर त्याच्यावरच मी मेकअप करते. आणि नाईटला पण ऑफकोर्स ती क्रीम आहे. आय थिंक एक पॅकेट मी ठेवते. सो दिस इज माय एव्हरी डे पाऊच जो मी घरी यूज करते, म्हणजे माझ्या पर्समध्ये असतो. आणि ही ती क्लिनिकची क्रीम आहे जी मी लावते डेला आणि नाईटला. सो ही मी एव्हरी डे शेवटल्या 10 वर्षापासून यूज करते. येस. मेकअप करताना ओके, मेकअप करायच्या आधी सगळ्यात पहिले मी ही क्रीम वापरते. मॅकची आहे आणि थोडा शाईन पण आहे त्याच्यात एक वेगळा, आणि त्याचा कलरचा पीच टोन आहे. सो तो एक चेहऱ्यावर एक पीचिश टोन ठेवतो आपल्या चेहऱ्याचा मेकअपचा. सो त्यामुळे ही सगळ्यात पहिले ही क्रीम वापरते आणि मी सगळ्यात पहिले आय मेकअप करते. सो अगेन मॅक, मॅकचेच आहेत सगळे ऑलमोस्ट प्रॉडक्ट. हां, हे इनग्लॉट्स आहे, हे ॲक्च्युली शॅडोज आहेत. आत्ता मी लंडनला गेले होते तर मला कळलं की झाराचे नवीन मेकअप रेंज सुरू झाली आहे, झारा ज्याचे आपण कपडे घालतो. सो त्याचं मी इथे हे ब्लश ऑन घेतलं एक नवीन. सो हे एक ब्लश ऑन मी ट्राय करते आणि त्याचा चीक शेड और आपण म्हणतो डार्क हायलायटिंग शेड जो असतो तो म्हणून हा यूज करते मी. आणि या सो कटिंगसाठी हा वापरते आणि चीक शेडसाठी हा हायलायटिंगसाठी पीच कलरचा. अगेन दिस इज झारा. सो जर तुम्ही लंडनला गेला तर प्लीज विजिट करा, झाराचे मेकअप प्रॉडक्ट्स खूप छान आहेत. येस, अदरवाईज कधीतरी हा चीक शेड पण वापरते, इनग्लॉट्सचा आहे, हा असा तुटला आहे पण आता मला खूपच आवडतो, मी वापरते. इनग्लॉटचे प्रॉडक्ट्स आय थिंक इंडियात आता मिळायचे बंद झालेत पण आधी जेव्हा इनग्लॉट इंडियात होतं आणि मी आय थिंक हा मी जेव्हा लंडनला गेले होते तेव्हा घेतला होता, मला आठवत नाही आहे पण या इनग्लॉट इंडियामध्ये पण आहे, मुंबईत होतं. आता आय थिंक इन्फिनिटीचं बंद झालं आहे पण अदरवाईज आहे मुंबईत पण. सो मी इनग्लॉटचा तो चीक शेड वापरते इथे. आणि सो क्रीम बेस आणि अदरवाईज एव्हरीडेसाठी मॅकचा NC40 नंबर, दिस इज माय स्किन टोन. सो हाच वापरते फक्त हा. थोडंसं कन्सील करायला त्याच्या आधी मॅकचाच हा मॅक टेक हा जो असतो तो फक्त कन्सील अंडर आईज लपवायला वापरते आणि त्याच्यावर मग हा NH35 जो आहे तो असतो आणि हा NC40 असं या दोघांचं मिक्स करून तो वापरते. या बस, अजून काहीच मेकअपमध्ये नाही आहे एक्स्ट्रा. हां, त्यानंतर हे फिक्सर पण मी वापरते, अगेन दिस इज मॅक. आणि ते मेकअपनंतर एक मेकअप फिक्स राहण्यासाठी आय थिंक दिस इज नाईस. हे आय थिंक एक बॉडी शॉपचं विटॅमिन सीचं पण येतं, ते पण खूप छान आहे, तेही वापरते कधीतरी पण आता ते संपलं आहे. आणि मेकअप रिमूवरसाठी जनरली काय होतं, कधीतरी आपण आय मेकअप करतो आणि तो गणतो, माझा नेहमीच. सो त्यामुळे मी एक ठेवते सेटवर आय मेकअप रिमूवर, की त्याच्याने मला आय मेकअप चेंज करावा लागतो जेव्हा सतत तेव्हा ते उपयोगाला येतं. बस बाकी काय दुसरे काय लायनर लिपस्टिक्स मी जनरली ओके खूप वेगळ्या आहेत. माझ्या मेबिलीनच्या लिपस्टिक्स वापरते मी आणि मॅकच्या पण वापरते. दिस इज माय मॅक फेवरेट नेहा शेड, आता तो संपला आहे, दुसरा आहे पण अजून मी तो काढला नाही आहे. सो हा एक मॅक आहे आणि ह्या शेड्स वापरते, ह्या मेबिलीनच्या आहेत.
लिपस्टिक्स नाही ह्या सुपर ड्राय मेबिलीन या ह्या मेबिलीनच्या आहेत. सो ह्या वापरते जनरली माझे लिप कलर हल्ली. मला खरं तर ब्राईट कलर्स खूप आवडतात पण नेहा कॅरेक्टरला मला अशाच वापरावे लागतात त्यामुळे सगळे न्यूड कलर्स वापरते. सो आय थिंक ऑलमोस्ट माझ्याकडे सगळे न्यूड कलर्सच आहेत. मला लिपस्टिक्स खूप आवडतात सो मी जिथे कुठे जाते त्या ब्रँडची लिपस्टिक पहिले घेऊन येते. ही पण ही लँकॉमची आहे पण लँकॉमची पण ही ह्या डार्क शेड खूप छान आहे. ह्याला टॅटू लिपस्टिक असं म्हणतात. सो ती जसं टॅटू खूप वेळ स्टे करतं तसं ही लिपस्टिक पण खूप स्टे करते म्हणून ही एक घेतली होती. ट्राय केली मस्त आहे. अदरवाईज आय थिंक बाकी सगळं मॅकच आहे. ऑलमोस्ट सगळ्या लिपस्टिक्स मॅकच्या आहेत. सो ह्या पाऊचमध्ये माझ्या सगळ्या लिपस्टिक्स असतात. ह्या पाऊचमध्ये सगळे मोठे मोठे सगळ्या गोष्टी येते असतात. आणि यस हे कन्स्ट्रक्टर जे मी माझ्या हेअर हेअरसाठी वापरते तो स्पेशली म्हणजे हेअर वॉश केल्यावर मग कुठलीही ट्रीटमेंट म्हणजे काहीही आयन का मग मग टॉंग का ब्लो ड्राय करायच्या आधी हेअर कन्स्ट्रक्टर वापरते. ह्याच्यानी हेअर क्वालिटी खराब नाही होत आणि ड्राय नाही होत कारण स्पेशली आपण टॉंग केल्यावर खालचे आपले ड्राय होतात केस. सो ह्याच्याने होत नाही. सो ते वापरते. आय लायनर ॲक्च्युली मला मी ब्रँडेड नाही वापरत. इन कलरचं हे आय लायनर आहे हे मला माझ्या इथल्या मेकअप दादांनी दिलं. मॅक्सचं मी वापरायचं पण मॅक्सचं लवकर ड्राय होतं त्यामुळे मग मी हे जेव्हा वापरून बघितलं त्याच्यानंतर मला कळलं की ते जेट ब्लॅक आहे आणि ते खूप टिकतं. तर तेव्हापासून मला हे आवडलं. सो मी त्याला सांगते की माझं हे संपलं की दुसरं मागवायचं आणि तो हे मागवतो. पण मला जर तर आय लायनर कुठले असो आय लायनर ब्रश खूप छान असलं पाहिजे. जर तुमचं असं ब्रश पातळ आणि असं एकदम लाईट वेट असेल ना तर तुम्ही छान लायनर लावू शकता. सो आय थिंक ब्रश खूप महत्त्वाचं आहे आय लायनरसाठी. या दॅट्स इट. बाकी काय काहीच नाही आहे एक्स्ट्रा. हे कधीतरी मॅक्सचे कन्सीलर जर असतात माझ्याकडे जर वापरले तर वापरते. मेकअपदाला सगळं असं काढून पसरवून ठेवायची सवय असते त्यामुळे ते सगळं असं पसरवून ठेवतो पण त्यातलं मला जे हवं असतं तेवढंच मी वापरते. आणि हा माझा शूटवरचा पाऊच आहे. त्याच्यात काय काय स्पंजे बफर ब्रश आहे. मलमल ठेवलेलं असतं कारण खूप घाम येतो म्हणून. आणि मॅकचा आय थिंक कॉम्पॅक्ट पण आहे. सो हा पण NC40 हा पण वापरते कधीतरी खूप जर घाम येणार असेल आणि खूप ऑइली स्किन झाली असेल तर. अदरवाईज नाही. आपण संपत आलाय. हां आणि मी मायग्लॅमचे प्रॉडक्ट्स पण खूप छान आहेत. मायग्लॅम जुहूला आहे माझ्या घराच्या अगदीच बाजूला. सो मी तिथे कधीतरी मला वेळ नाही मिळाला की मी मायग्लॅमचे प्रॉडक्ट्स आणते. आणि ह्याचे लिपस्टिक पण खूप छान आहे. आणि हा हा पिंक बनाना पावडर आहे हा माझा खूप आवडता फेवरेट आहे. सो हा मी यूज करते. सो या दोन प्रॉडक्ट्स मी मायग्लॅमच्या वापरते. दॅट्स इट. बाकी काय टिकली कुठली वापरते तेही सांगू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.